नमस्कार, DRV न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालेंद्र साळवे. आजची विशेष खबर, पेट्रोल डिझेलची किंमत शतकापार झालेली असतानाही त्यामध्ये आणखी CNG आणि PNGच्या किमती वाढून भर पडलेली आहे. दिवसेंदिवस महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा मिळण्याचं नाव दिसत नाही आहे. मागील अनेक महिने पेट्रोल डिझेल आणि घरगुती LPG गॅसची दरवाढ सातत्याने सुरूच आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना पुन्हा एकदा दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. CNG आणि घरगुती पाईपलाईन गॅसचे दर आता वाढवण्यात आले आहेत. CNGचा दर प्रति किलो 2 रुपये वाढला आहे, तर घरगुती गॅस पाईपलाईनच्या दरात प्रति युनिट 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. महानगर गॅसने ही दरवाढ फक्त मुंबईत असल्याचे सांगितले आहे. दरवाढीनंतर आता मुंबईत CNGचा भाव प्रति किलो 63.50 रुपये झाला आहे, तर घरगुती पाईपलाईन गॅससाठी 38 रुपये मोजावे लागणार आहेत. दरवाढ झाली असली तरी CNG ग्राहकांचे पेट्रोलच्या तुलनेत 60% आणि डिझेलच्या तुलनेत 33% पैसे वाचणार असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मागील 11 महिन्यांमध्ये CNGच्या दरात 16 रुपयांची वाढ झाली आहे, तर 3 महिन्यात ही 4थी दरवाढ आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा DRV न्यूज मराठी. DRV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा, कमेंट करा. धन्यवाद.